नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर या माझ्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्र, साधारण 10 दिवस माझ्या कांदा लागवड होऊन झालेली आहे आणि काल थोडासा पाऊस आलेला आहे, तो साधारण पेंडकोणी झाला। तर 18 तारखेपर्यंत जे पंजाब डग साहेबांनी पावसाचा अंदाज दिलेला आहे, त्याच्यामुळे कांदा पिकाला पाणी व्यवस्थापन करण्याचा माझा कोणताही विचार नाही। उलट प्रिव्हेंटिव्ह म्हणून मी एक फवारणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि काल जो पाऊस झाला त्याच्यामुळे जमीन मॉइश्चराइज पण आहे आणि त्याची पाण्याची जी समजा कमतरता 2 दिवस अगोदर येणार होती ती भरून निघालेली आहे आणि आज ही परिस्थिती तयार झालेली आहे की फवारणी करणं योग्य आहे आणि त्याची कमतरता नाही आहे। तर अशा आदर्श वेळेमध्ये मी प्रिव्हेंटिव्ह म्हणून एक फवारणी घेतोय। त्यासाठी मी काय काय वापरणार आहे, तर सगळ्यात पहिले मी वापरणार आहे रोको पावडर। शेतकरी मित्र, रोको हे आंतरप्रवाही बुरशीनाशक आहे, तर त्याच्या जोडीला एक कॉम्बिनेशन म्हणून मी अँट्रोकॉल घेतलेलं आहे। हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे। रोको एकरी 500 ग्रॅम तर अँट्रोकॉल एकरी 250 ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे। त्याच्यानंतर हे जे आहे हे सिलिकॉन पावडर मी साधारण 1.5-2 तासापासून भिजत ठेवलेली होती, ती पण घेतोय। त्याच्यानंतर हे मेगाफॉल घेतलेलं आहे, याच्यात अमिनो ॲसिड्स आहे, वेगवेगळे ह्युमिक ॲसिड्स आहेत। तर आपलं जे कांदा पीक आहे त्याच्या मुळांना अन्न उपलब्ध होण्यासाठी आणि अन्न घेण्यासाठी हे उद्युक्त करणार आहे। त्याचबरोबर जे वातावरणातला बदल आहे, विषमपणा, त्यामुळे जे आपला कांदा पीक स्ट्रेसमध्ये येणार आहे तर त्याचा स्ट्रेस कमी करण्याचं काम हे करणार आहे। आणि हे मेगाफॉल एकरी 500 मिली 200 लिटर पाण्यासाठी मी घेतोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक फवारणीमध्ये आपण जे वापरतो ते स्टिकर, सिलिकॉन बेस्ड स्टिकर आपण वापरायचं आहे आणि याचं 200 लिटर पाण्यासाठी 100 ml इतकं प्रमाण आहे आणि 1 एकरसाठी आहे। तर शेतकरी मित्र, अशा प्रकारे मी कॉम्बिनेशन बनवलेलं आहे आणि आपण ते व्यवस्थित डवळून व्यवस्थित मिक्सिंग करून घ्यायची आहे आणि पुढच्या 2 तासामध्ये फवारणी करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, आत्ता जे मी तुम्हाला कॉम्बिनेशन दाखवलं त्याच्यापैकी रोको हे सिस्टेमिक तर अँट्रोकॉल हे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहेत। ऊन पावसाचा खेळ जो चालू आहे त्याच्यामध्ये दोन्ही बुरशीनाशकं कमी जास्त प्रमाणात काम करतील आणि तुम्ही हा जो प्लॉट बघत आहात हा फवारणी केल्यानंतरचा 2 दिवसाचा प्लॉट आहे। विशेष म्हणजे लागवडीनंतर 10व्या दिवशी जो हा मी स्प्रे केला आहे तो प्रिव्हेंटिव्ह म्हणून केलेला आहे। बेसल डोस केल्यामुळं त्याची उत्कृष्ट सेटिंग झाली, उत्कृष्ट मुळ्यासुद्धा त्याच्यामध्ये कार्यक्षम बनल्या आणि पावसाचं पाणी तुंबून जे डम्पिंग किंवा मर होणार आहे याच्यासाठीच मी रोको हे बुरशीनाशक निवडलं। रोको हे बुरशीनाशक आतून काम करेल तर अँट्रोकॉल बाहेरून काम करेल। त्याच्यानंतर सिलिकॉन पावडर जी घेतली आहे ती भविष्यामध्ये जे मावा तुडतुडे येतील तर ते पात खरवडतील, त्याच्यामुळे पात अगोदरच रब बनवण्यासाठी मी सिलिकॉन पावडर निवडलेली आहे आणि त्याच्याबरोबर मेगाफॉल, कारण पाऊस पडतोय, ऊन पडतंय, तर त्याच्यामुळे ट्रेसमध्ये जाऊ नये किंवा ट्रेसला सामना करता यावा म्हणून मेगाफॉल हे मी ह्युमिक ॲसिड, त्याच्यामध्ये कर्बोदके आहेत, व्हिटॅमिन, प्रोटीन्स आणि त्याचबरोबर अमिनो ॲसिड्स आहेत, त्याच्यामुळे कांद्याला अन्न घ्यायला त्याची मदत होईल। शेतकरी मित्र, अशा प्रकारचं कॉम्बिनेशन वापरून मी माझा कांदा प्लॉट जो आहे तो प्रिव्हेंटिव्हली फवारला आहे आणि तुम्ही समोर बघू शकत असाल की योग्य प्रकारचा माझा प्लॉट तयार झालेला आहे। भविष्यातही या प्लॉटचं नियोजन मी माझ्या चॅनलवर घेऊन येत राहीन, त्यासाठी तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे। तुमचे इतर जे शेतकरी मित्र नातेवाईक असतील त्यांना पण रेफर करायचा आहे आणि तुम्हाला जर ही माझी ॲक्टिव्हिटी आवडली असेल, मी जी पहिली फवारणी घेतली ती योग्य वाटत असेल तर नक्की मला तुम्ही लाईक करायचं आहे। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओंमध्ये। तोपर्यंत नमस्कार।